अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी। काहीतरी महत्त्वाचे मी आज घेऊन आलो आहे। हा संदेश ऐकल्यानंतर तुझी दुःखातून पूर्णपणे मुक्तता होणार आहे। तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे। स्वामी म्हणतात, बाळा तुझा कोणता विश्वास आता खरा सिद्ध होणार आहे, पण हे शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला समजणार आहे। तू आजपर्यंत तुझ्या स्वप्नासाठी तुझ्या ध्येयांसाठी खूप झटला आहेस, खूप मेहनत घेतली आहेस, पण त्यामध्ये तुझे कष्ट अपुरे पडत होते, पण आता ते सर्व काही पूर्ण होणार आहे। तुझ्या मनासारखे सर्व काही आता होणार आहे, तुझ्या कष्टाला यश मिळणार आहे। स्वामी म्हणतात, बाळा तुझा जो आमच्यावरती विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको, आणि तुझी आत्मशक्ती त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून सर्व कार्य करण्यास सुरुवात कर। मग बघ, प्रत्येक कार्यात तुला यश आल्या वाचून राहणार नाही, एकदा करून तर बघ। स्वामी म्हणतात, बाळा तुझे स्वप्न तुझे ध्येय पूर्ण होण्यासाठी तू खूप कष्ट घेतले आहेस, खूप मेहनत घेतली आहेस, आम्ही सर्व ते पाहिले आहे, पण आता ते सर्व काही पूर्णत्वास जाणार आहे, तुझ्या कष्टाला यश मिळणार आहे। स्वामी म्हणतात, बाळा तू खूप निर्मळ मनाचा आहेस, तुला सर्वांना मदत करण्यास खूप आवडते, आणि जो इतरांना मदत करतो त्याला आमची मदत नेहमी मिळते। स्वामी म्हणतात, तुझ्या कष्टाला पर्याय नाही, म्हणून तू आजपर्यंत आमच्यावरती जो काही विश्वास ठेवून तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या ध्येयासाठी प्रयत्न केले आहेस ते सर्व यश तुला आता प्राप्त होणार आहे। ते आनंदाचे दिवस, ते वैभवाचे दिवस आता तुझ्या आयुष्यात येणार आहेत। फक्त बाळा धीर धर, योग्य वेळेची वाट बघ, तुमची सर्व इच्छा आता पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा। तुमची चिंता तुमची काळजी सर्व काही माझ्यावर सोपवा, आणि चांगले कर्म करा, त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळणार आहे। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी म्हणतात, बाळा स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका, कारण कदाचित तुमच्यासारखी आयुष्य जगणे हे कोणाच्या तरी स्वप्न असेल, म्हणून आहे त्या परिस्थितीत आनंदी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या पाठीमागे लागलेली साडेसाती दुःख काळजी चिंता आता सर्व काही संपणार आहे। ज्या ज्या लोकांनी तुला आजपर्यंत दुःख दिले, तुला संकटात टाकले, आता वेळ त्यांची आहे, कारण हे सर्व मी पाहत आहे। नियतीचा फेरा कोणालाही चुकत नाही। स्वामी म्हणतात, बाळा कोणतीही कितीही बिकट परिस्थिती आली तरीही नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, कारण नकारात्मक विचारानेच तुमच्यासमोर असे काही चित्र उभे राहील की ज्यामुळे तुम्हाला खूप काही त्रास होऊ शकतो। म्हणून परिस्थिती कोणतीही असो, सकारात्मक विचाराने त्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करा। मग तुमच्यासमोर जे काही चित्र स्पष्ट होईल ते बघून तुम्हाला असे वाटेल की मी नकारात्मक विचार करून खूप मोठी चूक केली असती। स्वामी म्हणतात, बाळा आजपर्यंत तुझ्या हातून जे जे काम घडले नाही किंवा ज्या कामात तू मागे पडलास त्या कामासाठी तुझे कष्ट अपुरे पडले, तुझ्या जे काही स्वप्न होते
तुझे जे काही ध्येय होती ती आजपर्यंत अपुरी राहिली आहेत. पण बाळा, तू जो माझ्यावरती अतूट विश्वास दाखवलास, माझी निरपेक्ष भक्ती नामस्मरण यामध्ये कधी खंड पडू दिला नाहीस, आता उत्तर त्या सर्वांचे देण्याची वेळ आली आहे. आता ते सर्व काही तुला मिळणार आहे, ज्या ज्यासाठी तू आजपर्यंत कष्ट घेतले आहेस, दुःख सहन केले आहेस, आता ते सर्व काही अशक्य ते शक्य होणार आहे. तुझ्या आयुष्यात आता आनंदाचे दिवस, तुला वैभवाचे दिवस प्राप्त होणार आहेत बाळा. पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच या संदेशामार्फत तुला खूप काही गोष्टींचा, तुझ्या आयुष्यात होणाऱ्या घटनांचा उलगडा होणार आहे. फक्त हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत न चुकता ऐकून बघ. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, अशा काही लोकांमुळे ज्या लोकांनी तुला तुझ्या प्रगतीपासून मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तुला संकटात एकटे सोडून दूर राहून तुझी मजा बघू लागले. पण बाळा, आता त्या सर्वांना तू उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता न खचता, न घाबरता, न डगमगता येणाऱ्या प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जा. कारण याचे स्मरण नेहमी ठेव की तुझी स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तेव्हा कोणालाही तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. आता सर्व संकटांचा सामना तू खंबीरपणे करणार आहेस, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, कोणत्याही परिस्थितीला मात करण्याची तुला मी शक्ती दिली आहे आणि ती शक्ती नामस्मरणाद्वारे दिली आहे. जेव्हा जेव्हा तू नामस्मरण करतो तेव्हा येणाऱ्या तुझ्या अपार संकटांना सामना करण्याचे बळ तुला मिळते. जेव्हा जेव्हा तू दुःखात असतो, तू संकटात असतो, तेव्हा तेव्हा आमची भक्ती, आमच्यावरचा विश्वास तू कधीही ढळू देत नाही. याच गोष्टींवर आम्ही खूप प्रसन्न आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, तू आजपर्यंत आमची निरपेक्ष भावनेने जी काही सेवा भक्ती केली आहेस, तुला याचे अपार फळ मिळणार आहे. आता इथून पुढे तुझी कुठलीही स्वप्ने पूर्ण होणार आहेत, कुठलेही ध्येय जे तू तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मनामध्ये आहे, खूप मोठे स्वप्न तुझे आता पूर्ण होणार आहे. बाळा, आता इथून पुढे तुला कुठल्याही संकटांना घाबरायची गरज नाही, कुठल्याही संकटांना घाबरण्याचे कारण नाही. कारण आमची शक्ती, आमचे प्रेम, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.